मधु देसाई मार्केटवरनं बोलतो. मी या शेतावरील पिकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी थोडं लक्ष देऊन ऐकावे. मित्रांनो, हे शेतावरीचं पीक आहे. याचं उत्पन्न मिनिमम एका एकरमध्ये 8 ते 9 लाख रुपयेपर्यंत आम्हाला उत्पन्न भेटत आहे. काय आपण द्राक्षे वगैरे लावतो ते द्राक्षेसाठी मिनिमम एका एकरला आपण लाखो रुपये खर्च करतो तरी पण तेवढं उत्पन्न भेटत नाही आहे. ह्या शेतावरीमुळं आम्हाला अनेक फायदे होतात. हे आयुर्वेदिक पीक आहे, ह्यासाठी काही रासायनिक खताचं वगैरे काही गरज नाही आहे. फक्त ऑर्गॅनिकवर आपण हे शेतावरी पिकवू शकतो. आम्हाला भरपूर उत्पन्न देणारं हे पीक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त करून हे शेतावरीचं पीक आपल्या शेतामध्ये लावावं आणि आपलं शेतीचं उत्पादन वाढवून घ्यावं. कारण ह्या शेतावरीला रासायनिक खताची गरजच नाही आहे आणि एकरी मिनिमम काही म्हटलं तरी 7-8 लाख रुपये तरी शेतकऱ्याला भेटून जात आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी अजून एकदा विनंती करतो की त्यांनी शेतावरीचं पीक लावावं आणि आपलं उत्पादन वाढवावं. आणि मी सर्व शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, त्यांनी पारंपरिक पीक सोडून काहीतरी शेतामध्ये एक आधुनिकतेचं जोड म्हणून शेतीकडे पाहावं, एक उद्योग म्हणून शेतीकडे पाहावं. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी शेतामध्ये शेतावरीचं पीक लावावं. कल्याणाद्भुत गात्राय ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿ ಜ್ಯೋತಿಷ್ಯಾಲಯ. ಈ ಭೂಮಂಡಲದಲ್ಲಿ ದೈವಶಕ್ತಿಯ ಮಹಿಮೆ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದು, ದುಷ್ಟಶಕ್ತಿಗಳ ಆಟ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ದೊಡ್ಡದು. ವಿದ್ಯೆ, ಉದ್ಯೋಗ, ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆ, ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿ ನಷ್ಟ, ಶತ್ರುಗಳ ಬಾಧೆ, ವಿವಾಹ ಸಮಸ್ಯೆ, ದಾಂಪತ್ಯ ಸಮಸ್ಯೆ, ಸಂತಾನ ಇಲ್ಲದಿರುವುದು, ಸ್ತ್ರೀ ಪುರುಷ ಪ್ರೇಮ ವಿಚಾರ, ಇಂಥ ನಾನಾ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಿಮ್ಮ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನೇ ನಾಶ ಮಾಡಿಬಿಡುತ್ತವೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೇನು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ದೈವಶಕ್ತಿಯ ಆರಾಧಕರಾದ ಶ್ರೀ ಕಾಡು ದುರ್ಗಾದೇವಿಯ ಪೂಜಾ ಶಕ್ತಿಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಕೇವಲ 9 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತಾರೆ. ನನ್ನ ಹೆಸರು ಪ್ರೇಮ ಅಂತ. ನಮ್ಮನೇಲಿ ನೆಮ್ಮದಿ ಅನ್ನೋದೇ ಇರಲಿಲ್ಲ. ದಿನ ಬೆಳಗಾದ್ರೆ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜಗಳ, ಮಕ್ಕಳು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಸಮಸ್ಯೆ, ಮಗಳು ಮದುವೆ ಮಾಡಬೇಕನ್ನೋ ಚಿಂತೆ. ನನ್ನೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕಿ ಈಗ ನೆಮ್ಮದಿಯ ಜೀವನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತೊಂದು ವಿಶೇಷ ಏನು ಅಂದರೆ, ಫೋನ್ ಮೂಲಕ ನಿಮ್ಮ ಧ್ವನಿಯನ್ನು ಆಲಿಸಿ ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ಅರಿತು ಫೋನ್ನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಪರಿಹಾರ ಸೂಚಿಸುತ್ತಾರೆ. ಗುರೂಜಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದಾದ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9686122581.